नमस्कार, मी उषा। जय सद्गुरु रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण संडे स्पेशल चिकन फ्राई ही रेसिपी पाहणार आहोत। सर्वांचा आग्रह असतो आपल्या चॅनलवर नॉनव्हेजचा हा पहिलाच व्हिडिओ आहे, सर्वांनी नक्की पहा। या इथे मी 500 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात आपण टाकणार आहोत आले लसूण पेस्ट, 2 चमचे टाकून घेणार आहे। एक चमचा हळद, चवीनुसार टाकणार आहोत आपण मीठ। हे आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहोत। या इथे आपलं तेल छान तापलेलं आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा। हे 3 मध्यम आकाराचे कांदे होते। कांदा छान परतून घेणार आहोत लालसर। या इथे 5 मिनिटानंतर आपला कांदा छान लालसर झालेला आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत खोबऱ्याचा खीस अर्धी वाटी, तो छान परतून घ्यायचा आहे। आता आपण त्यात ऍड करणार आहोत 1 बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो। आता मी त्यात टाकत आहे 1 चमचा घरचं काळं तिखट, 1 चमचा लकी चिकन कोरमा मसाला। या मसाल्याने भाज्या छान टेस्ट होतात, पाहू शकता तुम्ही हा मसाला। मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आम्ही नॉनव्हेजसाठी लकी चिकन कोरमा मसाला आणि लकी चिकन बिर्याणी मसाला हे दोनही मसाले वापरतो। याची टेस्ट खूप छान आहे, तुम्ही नक्की हे मसाले ट्राय करा। आता आपण यात चिकन परतवून घेणार आहोत। एक 5 मिनिटे चिकन छान परतून घ्यायचं। या इथे आपलं चिकन परतून झालेलं आहे। आपण जेवढं छान चिकन परतवून घेऊ तेवढी छान टेस्ट वाढते। या इथे मी गरम पाणी ऍड करत आहे। आता 10 ते 15 मिनिटात आपण चिकन शिजवून घेणार आहोत। या इथे आपलं चिकन छान शिजलेलं आहे। आता आपण त्यात कोथिंबीर टाकणार आहोत। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।